तर राज्यावर दुष्काळाची छाया आहे। दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिली आहे। पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत, शिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न हा निर्माण झालाय। सरकारने दुष्काळाच्या छायेत असलेल्या भागात चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। विरोधकांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। दोन चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र लिहिलं होतं की निदान माण तालुक्यामध्ये, खटाव तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जिथं चारा छावण्यांची मागणी येईल तिथं आपण त्वरित चारा छावण्या सुरू करा। मी इतर जिल्ह्यात काही गेलो नाही, पण इतर जिल्ह्यातही मागणी असू शकते, त्यामुळं याबद्दल प्रचलित नियम आहेत, आपले GR आहेत, ते GR पुन्हा जारी करायचे। त्याकरता कदाचित दुष्काळ जाहीर करावा लागेल, तोही लवकर केला पाहिजे। आज मला पालकमंत्र्यांनी सांगितलं की मागच्या कॅबिनेटमध्ये याविषयी गंभीर चर्चा झाली। तर पहिला मुद्दा की सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी, परंपरागत दुष्काळी भागामध्ये त्वरित जनावरांच्या छावण्या सुरू करा। राज्य अडचणीत येतं, शेतकरी अडचणीत येतो, तर राज्य सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहतं हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अतिवृष्टी आहे, अवकाळी आहे, गारपीट आहे झाली, त्यावेळेस राज्य सरकारने सगळे निकष नियम बदलले, बाजूला ठेवले, शेतकऱ्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार उभं राहिलं, त्याला वाऱ्यावर सोडलं नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।